माय डिअर कमांडोज खूप महत्वाचा विषय इम्पॉर्टन्स ऑफ कॅन्डलस्टिक इन टेक्निकल अॅनालिसिस आपल्याला जर मार्केटमधून खरी संपत्ती बनवायची असेल खरा पैसा बनवायचा असेल तर टेक्निकल अॅनालिसिस हे आलंच पाहिजे त्याला आपण फंडामेंटल अॅनालिसिस जोड देऊ शकतो परंतु टेक्निकल अॅनालिसिस हे खूप महत्त्वाचं आहे आणि टेक्निकल अॅनालिसिस करत असताना कॅन्डलस्टिक हे खूप महत्त्वाचे असते मित्र कॅन्डलस्टिक आपल्याला सुचवत असते की आपल्याला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही किंवा काय होऊ शकतं फक्त आपल्याला ते रीड करण्याची एकदा सवय लागली की मित्र खूप यात ह्याच सक्सेस मिळू शकतं आपल्याला तर आपण याच्यामध्ये उदाहरण बघायचा प्रयत्न करू समजा एखादी कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये आग लागली ग्रहित दरा आग लागल्यानंतर म्हणजे ऑलरेडी ही कंपनी पडत होती राईट आणि इथं काय झालं एक हिरवी कँडल किंवा के हि मी आता मी निळी काढली इथं राईट इथं डायरेक्ट ही गॅप डाऊन झाला राईट म्हणजे इथं रेड कँडल म्हणजे हा गॅप डाऊन झाला पण जसंही हे गॅप डाऊन झालं तर इथं काय झालं की एक मार्केटमध्ये न्यूज आली की आग लागलेली आहे पण ती काही खूप मोठी आग नाही आहे राईट ती छोटीशी आग होती आणि कुणालाही काही जीवित मालहानी किंवा काही झालेलं नाही किंवा कंपनीला कसलंही त्या आगीपासून नुकसान नाही आहे ही न्यूज नंतर दुपारून आली मग आता हे जे गॅप डाऊन ओपन झालं होतं रेडमध्ये झालं होतं ते मार्केट इथं मग तिथून रिकवरी सुरू झाली आणि हे एक जबरदस्त अशी इथं आपल्याला हिरवी कॅन्डल तयार था झाली राईट आता याचा अर्थ काय कॉमेंटमध्ये सांगा की पूर्ण खालून जे गॅप डाऊन मार्केट झालं होतं एकतर ऑलरेडी पडत होतं नंतर गॅप डाऊन झालं आणि तिथून पूर्ण मार्केट कव्हर झालं म्हणजे त्या कंपनी जी आग आग लावलेली न्यूज होती ही लोक त्यांना माहीत असेल ऑपरेटर्सना तर त्यांनी ही न्यूज दुपारून नंतर आली म्हणजे ह्या न्यूजचा इम्पॅक्ट ह्या कॅन्डलवर झाला आता प्रॉब्लेम असा झाला की ऑलरेडी मार्केट परत होतं ऑलरेडी ती कंपनीची प्राईस खाली होते आणि लोकांना अॅट्रॅक्टिव्ह वाटलं आणि एकदम एकदम बॉटममध्ये बाईंग करायला मिळालं मग तिथं बाहेरच लोकांचं वर्चस्व वाढलं आणि अचानक इथं बाहेर आले आणि धडाधड ही कँडल बनली जसं ही, ही कॅन्डल बनली ज्याच्यामध्ये बाईंग प्रेशर आहे जास्तीत जास्त बायर्स याच्यात आलेले आहेत मग तिथून हे जे बाकीचे टेक्निकल अॅनालिसी करणं किंवा बाजूला बसणारे कॅशमध्ये बसणारे लोक आहेत ह्या सगळ्यांना वाटलं यार आता इथं बाईंग प्रेशर आलेलं आहे म्हणजे इथं बायर्सची संख्या वाढलेली आहे आता आपल्याला उडी मारायला पाहिजे आणि मग काय झालं की त्या सगळ्यांनी टेक्निकल अॅनालिसिसवाल्याने याच्यावर उड्या मारल्या आणि हे मार्केट वर जायला चालू झालं हा ही कंपनीचा शेअरचे भाव हे गगनाला भिडायला सुरू झाले म्हणजे दर 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 वाढत चालले आता हे वाढत चाललेलं रिटेलर्स लोकांनी किंवा बाकीची जनता पुन्हा टी व्हीवर यायला सुरू झालं सगळीकडे चॅनल्सवर यायला सुरू झालं आणि ह्याचा ऑल टाईम हायसुद्धा ब्रेक झाला आणि ऑल टाईम हाय इथं ज्यांनी सेल करून प स्टॉप लॉस लावलेले आहेत त्यांचे स्टॉप लॉस उडाले त्यांचे लुक नुकसान झालं मग त्यांचं नुकसान झालं मग ते स्टॉप लॉस उडाले म्हणजेच बाईंग ऑर्डर आहेत म्हणजे ते परत अजून काय झाले बायर्स झाले मग त्यांचे स्टॉप लॉस उडाल्यामुळे ते डबल स्पीडनं अजून त्यांनी दुप्पट क्वांटिटीने बाय करायला सुरू झालं आणि हा स्टॉक नॉन स्टॉप नॉन स्टॉक वर गेला म्हणजे ज्या प्राइसचे ज्या स्टॉक समजा हे शंभर रुपये किंमत इथं होती खाली तर तो स्टॉक इथं तीनशे रुपये झाला कशा पद्धतीने बघा एक इथं एक स्टिकनं हे सगळं वातावरण चेंज करून टाकलं म्हणजे या स्टिकनं हे जे इशारा दिला राईट त्या स्टिकच्या एका इशाऱ्यावर कंपनीचे भाव कसा वाढत गेला राईट right. तर अशा पद्धतीने मग हेच आहे कॅन्डलस्टिकचं इम्पॉर्टन्स आपल्याला हे महत्व समजलं पाहिजे आणि त्या टेक्निकल अनालिस्टने ज्यांनी बॉटमला ते ओळखलं होतं तसं जर तुम्हाला बॉटमला ओळखता आलं मित्र तर किती पैसा तुम्ही छापू शकता विचार करा हे इम्पॉर्टन्स आपण समजून घेऊन आपल्याला कॅन्डलस्टिकवर काम करणं गरजेचं आहे मित्रो आणि म्हणूनच हे ट्रेडर्सकडून मार्केट म्हणजे वर्ल्ड वाईड जगामध्ये सगळ्या ट्रेडर्सकडून हे कॅन्डलस्टिक्स स्टिक्स केल्या जातात की प्रिडिक्ट फ्युचर म्हणजे भविष्यात काय होऊ शकतं मार्केटचे मुवमेंट यासाठी हे सारखं सारखं यूज केलं जातं मित्रो आणि याच्यात जर आपल्याला खूप अॅक्युरेसी आणायची असेल तर आपल्याला ह्याला कंबाईन करावं लागेल नुसती कॅन्डलस्टिक कधी कधी फसवू शकते मध्येच कुठेही कॅन्डलस्टिक जर आली तर त्याचा काही अर्थ नसतो लक्षात घ्या राईट त्याला आपल्याला एका सिस्टमसोबत वापरावं लागतं जसं मगाशी मी सपोर्ट रेस्टन्स सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये राईट पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा कॅन्डलस्टिकची गोष्ट सांगितली होती हे सगळी सिरीज मी खाली वाटल्यास लिंक टाकतो हे सगळे व्हिडिओ बघा स्टेप बाय स्टेप बघा म्हणजे तुम्हाला ह्या लक्षात येतील गोष्टी आणि हे वेगवेगळे वेग टेक्निकल अॅनालिसिस सोबत किंवा तुमची काही स्वतःची स्ट्रॅटेजी असेल नसेल तर मी ऑलरेडी शेकडो स्ट्रॅटर्जा दिलेल्या आहेत चार्ट कमांडो मराठी चार्ट कमांडो हिंदी स्टॉक कमांडो हे वेगवेगळे वेग वेग चॅनल्स आहेत खाली जाऊन सबस्क्राईब करा ते आणि त्याच्यावर मी ऑलरेडी फ्रीमध्ये सगळं दिलेलं आहे बरोबर आणि तुम्हाला ॲडव्हान्स शिकायचा असेल तर चार्ट कमांडो डॉट कॉमला पण व्हिजिट करू शकता पण आता इथे इम्पॉर्टंट काय आहे की हे वेगवेगळ्या स्ट्रॅटेजींसोबत वेगवेगळ्या सपोर्ट रेशनसोबत ट्रेंडलाईनसोबत इंडिकेटरसोबत याला कंबाईन करून आपण खूप चांगल्या पद्धतीनं प्रॉफिट अर्न करू शकतो हे इम्पॉर्टंट याचं आहे आणि मग वर्ल्ड वाईड हे यूज केलं जातं दे आर द ग्लोबली रिकग्नायजड यूज ट्रेडर्स अक्रॉस डिफरंट मार्केट अँड रिजन्स वेगवेगळ्या वर्ल्ड वाईड म्हणजे कुठला असा मार्केट नसेल ज्याच्यामध्ये कॅन्डलस्टिकचा वापर होत नाही खूप ॲक्युरेटली सांगतं म्हणून ट्रेडर्सचं हे सगळ्यात आवडतं टूल आहे इझी टू अंडरस्टँड आहे समजायला सोपं आहे तुम्ही जर बघितलं असेल पहिल्या व्हिडिओत आपण सायकोलॉजिकल गोष्ट बघितली किती सोपं आहे म्हणजे जी घालमेल आहे बायर्स आणि सेलरच्या मनामध्ये चाललेली आहे किंवा चाल जी टग ऑफ वॉर चालू आहे जी रस्तेखेच चालू आहे जी स्पर्धा चालू आहे जी लढत चालू आहे तर हे आपल्याला क्लिअरली एका दृष्टिक्षेपात आपण ओळखू शकतो मित्रो राईट right. त्याला थोडीशी प्रॅक्टिस करावी लागते पण तुम्हाला की नाही नवीन लोकांनासुद्धा सहज ओळखू येईल इथं काय होईल आहे बरोबर इतक्या सोप्या भाषेत मी सगळं सांगितलेलं आहे तर हे जे आहे ते दिसायला ते सोपं दिसतं इंटरप्रिटेशन खूप चांगलं आहे त्यामुळे नवीन लोकंसुद्धा याला सहज पद्धतीनं समजू शकतात आणि कुठल्याही टाईम फ्रेममध्ये ट्रेड करू शकतात बरोबर आहे आता तुम्हाला तुमची इच्छा आहे की बाबा मला मी इन्व्हेस्टर आहे मला दहा वर्ष होल्ड करायचंय किंवा पाच वर्ष करायचं किंवा वीस वर्ष किंवा मी जन्मभरासाठी घेतले असे कित्येक लोक आहेत एशियन पेंट सतराला घेतला आता कुठे गेला असे खू बरेच लोक आहेत तशा लोकांना सुद्धा मोठ्या टाइम फ्रेम म्हणजे मंथली असेल वीकली असेल या टाइम फ्रेममध्ये पण त्यांना काम करता येतं जे पोझिशनल ट्रेड करतात ते कशात शर्त करू शकतात जे एक घंट्याचा एका तासाचा चार्ट आहे किंवा दिवसाचा एका चार्ट आहे त्याच्यावरसुद्धा काम करू शकतो त्याच्यावर सुद्धा हे होतं अगदी कालपर लोक जे एक मिनटात वापरतात सुद्धा ह्या कॅन्डलस्टिक काम करतात फक्त एवढा आहे की टाईम फ्रेम जेवढा मोठा असेल तेवढं ही कॅन्डलस्टिक चांगली वर्क होते हे महत्त्वाचं लक्षात ठेवा बरोबर जेवढा मोठा टाईम फ्रेम तेवढी अॅक्युरेसी जास्त त्यामुळं आपल्याला हे कुठल्याही ट्रे टाईम फ्रेममध्ये आपल्याला ट्रेडिंग करता येते मित्रो नंतर अजून जर बघायचं झालं तर ह्याच्यामुळं सक्सेस रेट जो आहे खूप वाढतो आता इथं जर आपण बघायला गेलो समजा आता आपल्याला इथून एंट्री घ्यायची आहे तर आपल्याला एकदम बॉटमला एंट्री मिळते आता हे हे चित्र जे आहे ह्याचा हाय ब्रेक झाला इथं आपण इथं बाईंग केलं इथं बाय केलं राईट आणि इथं खूप छोटासा सॉफ्ट स्टॉप लॉस आहे हा स्टॉप लॉस कधी हिटच होत नाही लक्षात घ्या याची ॲक्युरेसी खूप चांगली आहे म्हणजे सक्सेस रेट खूप चांगला आहे म्हणजे तुम्हाला जर इतर कॅन्डलस्टिक इतर इंडिकेटर बेस्ट स्ट्रॅटर्जा किंवा प्राईस ॲक्शन बेस्ड स्ट्रॅटर्जा ज्या असतात त्याच्यामध्ये तुम्हाला स्टॉप लॉस खूप मोठे येतील कन्फर्मेशन खूप लांब घ्यावे लागतील पण तुमची जर दुसरी सिस्टम असेल तुम्ही फक्त कॅन्डलस्टिक त्याच्यासोबत जर वापरली तर खूप छोट्या स्टॉप लॉसवाली एंट्री आपल्याला याच्यामध्ये भेटू शकते त्यामुळं इन्क्रीज हा सक्सेस रेट खूप याच्यामध्ये इन्क्रीज होतो आणि याच्यामुळं जो आहे जो ट्रेडर लोकांचा कॉन्फिडन्स खूप बिल्ड होतं आपल्याला जर समजा एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि त्या स्ट्राँग सपोर्टच्या ठिकाणी जर हॅमर आला किंवा बुलिशिंग गल्फिंग आला किंवा मॉर्निंग स्टार पॅटर्न आला अशा टाईपचा तर एकदम जबरदस्त एवढा कॉन्फिडन्स येतो ट्रेडरला की त्याच्यामध्ये आपण क्वांटिटी जास्त पण ॲड करू शकतो आणि स्टेप बाय स्टेप आपण त्या मार्केटचा फायदा घेऊ शकतो तर खूप इम्पॉर्टंट कॅन्डलस्टिक्स आहेत तुम्ही मागचे व्हिडिओ बघितलेच असतील तर ते सगळे बघा आणि पुढचा एकही व्हिडिओ सोडू नका महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला फायनान्शियल फ्रीडम मिळालंच पाहिजे हे मिशन घेऊन चाललोत मित्र साथ तुमची पाहिजे नक्की द्याल ना प्रत्येक मराठी माणूस सुखी समृद्ध व्हावा यासाठी मी हे फायनान्शियल नॉलेज तयार करतच राहणार तुमच्यापर्यंत पोचवतच राहणार तुमचं काम आहे हे प्रत्येक मराठी माणसापर्यंत शेअर केलं पाहिजे लाईक आणि सबस्क्राईब तर तुम्ही केला असेल मित्र हो आणि इथं चार्ट कमांडो हिंदी चार्ट कमांडो मराठी आणि स्टॉक कमांडो हे चॅनल्सवर हजारो व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेले आहेत आणि कोर्सेस इथं तयार करून टाकलेले आहेत फ्री आहेत तुमचं काम आहे इथं जाऊन याला हे कोर्सेस कम्प्लीट करून स्वतःला एक आर्थिक साक्षर करायचं आहे तुम्हाला त्यासोबतच चाड कमांडो फेसबुक आणि इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करू शकता चार्ट कमांडो टेलिग्रामवर तुम्हाला डेली अपडेट्स मिळतील ट्रेड सेटअप कसं काय हे सगळे डिटेल्स तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर टेलिग्राम चॅनलला आत्ताच्या आत्ता जाऊन जॉईन व्हा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि जर फीस हा इशू नसेल तर ॲडव्हान्स लर्निंगसुद्धा तुम्ही करू शकता चार्ट कमांडो डॉट कॉमवर जाऊन आणि कसलीही काहीही क्वेरी असेल कसलाही थोडा जरी प्रश्न असेल मनात तर बिलकुल एट टू झिरो एट टू फोर सेवन वन सेवन झिरोवर व्हॉट्सअप करायला विसरू नका बाय बाय फॉरनाम